हे योगदान कुणाचं आहे का कुणीला तरी सांगावं लागेल याचे उत्तर द्यावं लागतील जे मीडियावर जातात जे अनेक सहकारी मीडियाच्या समोर बोलतात की कुणाला कंटाळून गणेश नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला कुणाला कंटाळून निरंजन डावखरेंना या ठिकाणी पक्ष सोडण्यासाठी वेळ आली अनेक जण आहेत अनेक जण आज जर स्वर्गीय आबा आर जिवंत असते तर त्यांनी सुद्धा सांगितलं असता की सांगलीमध्येच राहून सांगलीत किती कुणाचा कसा त्रास आहे ह्या गोष्टी आपल्याला बोलाव्या लागतील आणि हे जोपर्यंत आपण आक्रमकतेने बोलणार नाहीत पुढचे नाहीतरी राहिलेत किती आता पण ही भूमिका सांगितली पाहिजे एकीकडे एक एक दादा आहेत जे एक शाश्वत नेतृत्व आहे एकदा सांगितलेलं काम हो म्हटल्यानंतर कसल्याही परिस्थितीत होणार सबंध महाराष्ट्राचा विकास त्यांच्या दृष्टीपदात आहे महाराष्ट्राची संबंध दूरदृष्टी विकासाची त्यांच्या समोर आहे एखादी गोष्ट हातात घेतल्यानंतर ती नीटनिटकेपणानं कशी करायची हे दादांसारखी दुसरी ख्याती या महाराष्ट्रात दुसऱ्या कुणाकडं नाही आहे आणि एवढ्या कोहिनीवर हिऱ्यासारखं जर नेतृत्व आपल्याकडे असताना आपण जर आहे या परिस्थितीमध्ये सत्तेत गेल्यानंतर जर बॅक जाणार असू तर कृपा करून बॅक जाण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये इथं आज मंथन करायला बसलो नाहीत तर फ्रंट फूटवर जाऊन खेळायला या ठिकाणी इथं बसलो ते लक्षात ठेवा अनेक जनावर या ठिकाणी जबाबदार आहेत आमच्या सरकारवर सुद्धा जबाबदार आहेत एकदा नाही दोनदा नाही तीनदा माझी लायकी बघितली नाही चौदाला विधानसभेची निवडणूक पडल्यानंतर दादांनी मला विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी दिली अरे या पक्षामध्ये नवीन नवीन माणसाला योगदान नाही म्हणतात दादांचं या पक्षात तर नवीन नवीन माणसाला संधी देण्याचं काम खऱ्या अर्थानं जर मागच्या तीस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून जर कुणी दिला असेल तर या ठिकाणी दादानी दिलाय हे विसरून आपल्याला कुणालाही चालता येणार नाही